चंद्रपूर लोकसभेची निवडणूक दारूच्या पेल्याभोवती फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळच्या दारूबंदी समर्थकांनी आमचा खासदार दारू विक्रेता नसावा अशी ठाम भूमिका घेतली आहे. चंद्रपुरात समर्थकांनी भाजपला जाहीर पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केल्याने आता काँग्रेस उमेदवार यांच्या पुढच्या आहे. चंद्रपूर लोकसभेची निवडणूक एकच प्याला भोवती केंद्रित झाली आहे. लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. काँग्रेसने एका दारू विक्रेत्याला उमेदवारी दिल्याने चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदी समर्थक कमालीचे संतापले आहेत. तब्बल 10 दिवसांच्या मंथनानंतर श्रमिक एल्गार, तुकडोजी महाराज दारूमुक्ती आंदोलन, स्वामींनी दारूमुक्ती अभियान या तीन संघटनांनी सर्व पक्षांच्या भूमिका जाणून घेत थेट भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्या खासदार दारू विक्रेता नसावा अशी भूमिका या समर्थकांनी आमचा खासदार दारू विक्रेता नसावा अशी भूमिका या संघटनांनी मांडली आहे. चंद्रपूर वृद्ध, गडचिरोली या 3 दारूबंदी असलेल्या जिल्ह्यासंदर्भात कायदे अधिक कडक करणे आणि यवतमाळच्या दारूबंदी संदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने ही भूमिका घेतली असल्याचे समर्थक नेत्यांनी म्हटले आहे. चंद्रपूर लोकसभेत दारूबंदी हा लोकसभा प्रचाराचा मुद्दा होणार हे गृहीतच होते. मात्र ज्या दारूबंदी समर्थकांनी 2 सरकारला सळो की पळो करून सोडले ते समर्थक आता भाजपला थेट पाठिंबा दिल्याने राजकीय शरण झाले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महावॉईससाठी प्रवीण गोंगले, चंद्रपूर. एका दारू समर्थकाला, दारू विक्रेत्याला तिकीट दिली हे आमच्यासाठी अत्यंत म्हणजे धक्कादायक आणि खंताची बाब आहे. आणि आम्ही दारूबंदीचे समर्थक आहोत, दारूबंदीचे कार्यकर्ते आहोत. आमचा लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दारू विक्रेता राहू शकत नाही आणि म्हणून आम्ही दारू विक्रेत्याच्या विरोधात आम्ही आज जाहीर भूमिका घेत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धासाठी दारूबंदीचे कायदे कडक करण्यासाठी जून महिन्याच्या अधिवेशनामध्ये ते कायदे पारित करणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दारूबंदीच्या संदर्भात निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली ते समिती